राष्ट्रीय समाज पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पंकज देवकाते यांची निवड. राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मुख्य महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅडव्होकेट संजय माने पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित कुमार पाटील, विद्यार्थी अध्यक्ष शरद धडस यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पंकज देवकते यांची निवड करण्यात आली. पंकज देवकते यांनी महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्षात अगदी लहान वयापासून कार्यकर्ता ते विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदावरती काम केले. गेली अनेक वर्ष पक्षाची जबाबदारी जी दिली ती विश्वासाने पार पाडली. पक्षांच्या वतीने त्यांना मिळालेली ही पोहोच पावती आहे. तर राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर देवकते यांनी आवाज उठवला. तिथल्या सर्व विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करत विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून यापुढेही संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्ष बळकट काम करत असू असा विश्वास देवकते यांनी व्यक्त केला. पंकज देवकते यांच्यावर ईश्वर वठार गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात आतषबाजी करून स्वागत करून भव्य मिरवणूक काढली. निवड झाल्याबद्दल गावातून मिरवणूक काढत पंकजचा सदैव सोबत असणारा नेता भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली भाऊ हळवणकर, रासपचे नेते महाळप्पा खांडेकर, माननीय सरपंच नारायण भाऊ देशमुख, विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालक रायप्पा बापू हळणवर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खांडेकर, लक्ष्मण तात्या पाटील, वंचित आघाडी तालुका अध्यक्ष लिंगेश्वर सर्वदे, नारायण लवटे, माऊली गुंडगे, भारत नाना पांढरे, सदाशिव नाना मेटकरी, प्रवीण तरंगे आणि ज्वलग मित्र परिवार यावेळी उपस्थित होता. सोलापूर जिल्ह्यामधून पंकज देवकते यांचं कौतुक होत आहे.